Student, today we start a new point in the first chapter, that is the pollination. The pollination म्हणजे मराठी मध्ये याला म्हटलं जातं परागीभवन. तर सुरुवातीला आपण पाहू व्हाट इज मीन बाय पॉलिनेशन. आता पॉलिनेशनची एकदम सिंपल अशी डेफिनेशन आपल्याला सांगता येते, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज नथिंग बट दी पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशन म्हणजे काय सांगता येतं, याच्यामध्ये पोलन ग्रेन जे असतात हे काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात. मग हे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात हे कोणाकडून कोणाकडे, तर अँथरकडून स्टिग्माकडे, याच प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन. आता त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर आपल्याला पॉलिनेशनमध्ये सांगता येतं, इट इज अँड प्री रिक्विसाईट फॉर फर्टिलायझेशन. आता पॉलिनेशन ही प्रोसेस ही प्री रिक्विसाईट ऑफ फर्टिलायझेशन. आता म्हणजेच ही जी प्री रिक्विसाईट म्हणजे काय सांगता येतं, तर कंडिशन ऑफ समथिंग येल्स ऑकर. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, म्हणजेच फर्टिलायझेशनची प्रोसेस थोडक्यात इथं ऑकर होते, कारण बिकॉज बॉथ दी मेल अँड फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. म्हणजे पोलन ग्रेन पण कसे असतात नॉन मोटाईल, त्याच्यासारखीच ही प्रोसेस आपल्याला थोडक्यात फर्टिलायझेशनमध्ये सांगता येते. मेल अँड फिमेल गॅमेट्स हे कसे असतात नॉन मोटाईल. म्हणजे आपण पॉलिनेशन एक्झॅक्ट डेफिनेशन सांगू शकतो, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज नथिंग बट दी पॉलिनेशन. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, पॉलिनेशन. अँड सेकंड कॅरेक्टर, इट इज अँड प्री रिक्विसाईट फॉर दी फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर देर आर टू मेन टाईप्स ऑफ दी पॉलिनेशन. आता पॉलिनेशन म्हटलं की त्याच्यामध्ये दोन मेन टाईप पडतात, फर्स्ट वन इज द सेल्फ पॉलिनेशन अँड सेकंड वन इज द क्रॉस पॉलिनेशन. सो फर्स्ट वी सी व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय, तर सेल्फ पॉलिनेशन ही जी प्रोसेस आहे, इट ऑकर इन अ सिंगल फ्लावर ऑर विथ टू फ्लावर. म्हणजे ही जी सेल्फ पॉलिनेशन ही प्रोसेस याच्यामध्ये थोडक्यात सांगता येतं, ही एका फ्लावरवरती ऑर दोन फ्लावरवरती आपण ही प्रोसेस करू शकतो. आपण सिंगल प्लांट म्हणजे एकच प्लांट घ्यायची, पण परंतु त्याचे दोन फ्लावर, त्याच्या एकाही फ्लावरवरती ही प्रोसेस करता येते आणि दोनही फ्लावरवरती ही प्रोसेस करता येते. आणि याच्यामध्ये जो रिझल्ट भेटतो आहे तो रिझल्ट इज इन ब्रीडिंग ऑर सेल्फिंग. म्हणजे जो रिझल्ट भेटतो आहे इन ब्रीडिंग ऑर सेल्फिंगचं मिनिंग आहे आयडेंटिकल. म्हणजे दोन्ही पण आपल्याला जो रिझल्ट भेटणार आहे, एक फ्लावर घ्या किंवा दोन फ्लावर घ्या, जो रिझल्ट भेटतो आहे हा कसा असणार आहे, आयडेंटिकल. त्याच्यानंतर आपण सेकंड प्रोसेस पाहणार आहोत, ती क्रॉस पॉलिनेशन. आता हा सेकंड मेन टाईप आहे पॉलिनेशनचा. तर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय, तर पहा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ सेम स्पेसिस. आता क्रॉस पॉलिनेशनमध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलं, तर पहा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाते, पोलन ग्रेन ट्रान्सफर केलं जातात कोणाकडून कोणाकडे, फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ सेम स्पेसिस. म्हणजेच काय करता इथं, एक म्हणजे एक जो फ्लावर आहे त्या फ्लावरचा आपण अँथर घेणार, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती आपण तो ट्रान्सफर करणार. म्हणजेच हे जे दुसरं फ्लावर घेतलं ही सेम स्पेसिस आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हिबिस्कस प्लांट घेतली, हिबिस्कसचे दोन फ्लावर यूज करणार आणि या दोन फ्लावरमध्ये एका फ्लावरचा अँथर दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती ट्रान्सफर करणार. यालाच म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. आणि सेम स्पेसिस म्हणजे जी हिबिस्कस ही प्लांट घेतली तीच हिबिस्कस प्लांट आपण इथे यूज करणार. म्हणजेच थोडक्यात आपण पाहिलं पॉलिनेशन म्हणजे काय, अँड देर आर टू मेन टाईप्स ऑफ दी पॉलिनेशन. फर्स्ट पॉलिनेशन म्हणजे पाहिलं ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन. देन टू मेन टाईप्स ऑफ दिस पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. तर सेल्फ पॉलिनेशनमध्ये आपण पाहिलं सिंगल फ्लावर ऑर विथ टू फ्लावर, म्हणजे ही जी प्रोसेस आहे एका सिंगल प्लांटवरती आपण करू शकतो, एका फ्लावरवरती किंवा दोन फ्लावरवरती, आणि जो रिझल्ट येणार आहे तो असतो आयडेंटिकल. त्याच्यानंतर क्रॉस पॉलिनेशन याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एक सेम प्लांट यूज करायची, त्याचे दोन फ्लावर एका फ्लावरचा नंतर दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती आपण ट्रान्सफर करू शकतो, या प्रोसेसला म्हटलं जातं क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहे, ऑन दी बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन इट कॅन बी डिवायडेड इन टू थ्री टाईप्स. म्हणजे जसं जसं पॉलिनेशन होतं त्या बेसिसवर त्याचे आपल्याला तीन टाईप पाहता येतात. तर तीन टाईप आहेत ते ॲटोगॅमी, गिटोनोगॅमी अँड झेनोगॅमी. आता आपण वन बाय वन एक एक पॉईंट पाहू, तर फर्स्ट पाहणार आहोत तो ॲटोगॅमी. आता फर्स्ट ॲटोगॅमी, दिस ॲटोज मीन्स सेल्फ अँड गॅमोज मीन्स पॉलिनेशन. आता ॲटोगॅमीचा आपल्याला थोडक्यात मिनिंग सांगता येतो, ॲटोज मीन्स सेल्फ अँड गॅमोज मीन्स
पॉलिनेशन. पॉलिनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्युजन. म्हणजे ॲटोगॅम्बीमध्ये सुद्धा काय होणार आहे, सेल पॉलिनेशन. आता वन बाय वन आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक पाहू. तर पहा, इन दी ॲटोगॅमी बायसेक्सुअल फ्लावर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. आता ॲटोगॅमी या प्रोसेसमध्ये बायसेक्सुअल फ्लावर असतात, हे काय होतात, पॉलिनेट होतात. काय होतात, पॉलिनेट होतात बाय इट्स ओन पोलन ग्रेन. आणि स्वतःच्याच पोलन ग्रेनकडून ते काय केले जातात, थोडक्यात पॉलिनेशन होत असतं. आता बायसेक्सुअल फ्लावर, बायसेक्सुअल फ्लावर म्हणजे असे फ्लावर की त्याच्यामध्ये मेल अँड फिमेल हे दोन्ही पार्ट काय असतात, एकत्र असतात. मग फ्लावरमध्ये मेल अँड फिमेल पार्ट आहेत ते अँड्रोसियम आणि गायनोसियम. आपण फ्लोरल पार्ट जेव्हा अभ्यासले तेव्हा त्याच्यामध्ये आपण बायसेक्सुअल फ्लावर हे पाहिलेले. मग असे जे फ्लावर्स असतात हे आपल्याला ॲटोगॅमीमध्ये पाहता येतात. तर ॲटोगॅमी ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये बायसेक्सुअल फ्लावर हे असतात, हे काय होतात, पॉलिनेट होतात. आणि स्वतःकडूनच हे काय केले जातात, पॉलिनेट केले जातात बाय इट्स ओन पोलन ग्रेन. आणि त्यांच्यापासून जो रिझल्ट भेटतो, या ऑफस्प्रिंग आर जेनेटिकली आयडेंटिकल. त्यांच्यापासून जी प्रोजेनी आपल्याला भेटणार आहे, जे ऑफस्प्रिंग भेटणार आहे, हे जेनेटिकली आयडेंटिकल असते. म्हणजेच थोडक्यात त्यांचे जीन सेम असतात. जे न्यू आपण ॲटोगॅमी ही प्रोसेस करून तिथं पॉलिनेशन घडून आणणार आहे, त्याच्यामध्ये जे प्लांट येणार आहे त्याचे जे फ्लावर आहेत, हे फ्लावरवरती सुद्धा मेल अँड फिमेल गॅमेट्स असणार. म्हणजेच यांचे जेनेटिकली आयडेंटिकल जीन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, पी प्लांट म्हणजे वाटाणा प्लांटवरती आपण ही ॲटोगॅमी ही प्रोसेस करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड प्रोसेस आहे थोडक्यात, थर्ड सेकंड फेज ऑफ दिस पॉलिनेशन इज द गिटेनोगॅमी. आता गिटेनोज मीन्स डिफरंट अँड गॅमोज मीन्स पॉलिनेशन. आता गिटेनोगॅमी, गिटेनोज मीन्स डिफरंट अँड गॅमोज मीन्स पॉलिनेशन. याच्यामध्ये डिफरंट पॉलिनेशन केलं जातं. तर पहा, एक्झॅक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस गिटेनोगॅमी. फर्स्ट, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. आता याच्यामध्ये काय केलं जातं, पोलन ग्रेन हे ट्रान्सफर केले जातात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. परंतु ते कोणाकडून केले जातात, अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर. आता एका फ्लावरचा अँथर आणि दुसऱ्या फ्लावरचा स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. म्हणजे एकच प्लांट घ्यायचे आपण, हे हिबिस्कस प्लांट घेणार, त्यातले दोन फ्लावर घेणार. जसं आपण क्रॉस पॉलिनेशन पाहिलं, सेम तीच प्रोसेस याच्यामध्ये आहे. स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट म्हणजे थोडक्यात स्टिग्मा आहे, तर स्टिग्मा एका फ्लावरचा, एक फ्लावरचा स्टिग्मा आणि एका फ्लावरचे अंतर, हे काय करणार, आपण क्रॉस पॉलिनेट करणार. म्हणजे इट दिस प्रोसेस सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर इट कॅननॉट ब्रिंग जेनेटिक व्हेरिएशन. याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे जे जेनुक आहे त्यांच्यामध्ये काही बदल झालेला नसतो. म्हणजे एकदम सेम फ्लावर आपल्याला तयार झालेलं दिसतं. फॉर एक्झाम्पल, कुकुरबिटा मॅक्झिमा. आता कुकुरबिटा मॅक्झिमा म्हणजे लाल भोपळा. यांच्यामध्ये ही जी स्पेसिस आहे, या स्पेसिसमध्ये ही गिटेनोगॅमी ही प्रोसेस चालते. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं आहे, जे पोलन ग्रेन आहे, हे पोलन ग्रेन एका फ्लावरच्या अंतरकडून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माकडेच ट्रान्सफर केले जातात आणि पॉलिनेशन घडून आणलं जातं. ही जी प्रोसेस आहे ही कशासारखी आहे, सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट, याच्यामध्ये जो रिझल्ट भेटतो आहे, कॅननॉट ब्रिंग जेनेटिक व्हेरिएशन. यांच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन आढळून येत नाही. फॉर एक्झाम्पल, कुकुरबिटा मॅक्झिमा. आता खाली मी एक डायग्राम दाखवलेली, सेम प्लांट म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल हिबिस्कस प्लांट यूज करू शकतो आणि त्याचे दोन डिफरंट फ्लावर, यांच्यामध्ये ही क्रॉस पॉलिनेशन ही प्रोसेस चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड वेज आहे पॉलिनेशनचा, तो झेनोगॅमी. आता झेनोगॅमी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आउटब्रिडिंग ऑर क्रॉस पॉलिनेशन. आता झेनोगॅमीला काय म्हटलं जातं, आउटब्रिडिंग ऑर क्रॉस पॉलिनेशन. तर पहा, एक्झॅक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस झेनोगॅमी. इन दिस प्रोसेस, पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस. आता काय करायचं आहे आपल्याला इथं, या झेनोगॅमी या प्रोसेसला म्हटलं जातं आउटब्रिडिंग ऑर क्रॉस पॉलिनेशन. आता आउटब्रिडिंग ऑर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय, तर पहा, या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, एका फ्लावरचा अँथर दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्माकडं हा काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. परंतु सेम स्पेसिस आणि डिफरंट प्लांट घ्यायच्यात. सेम स्पेसिस आणि डिफरंट प्लांट म्हणजे एक फरक लक्षात घ्यायचा आहे. सेम स्पेसिस म्हणजे आपण हिबिस्कसच प्लांट घेणार आहे, जास्वंदीचंच झाड घेणार आहे, परंतु ते दोन झाडं घेणार आहेत. आता एकच घ्यायचं नाही आहे.